बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं डोंबिवली बंद. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे हिंदू देवदेवता साधू संतांविषयी अपशब्द वापरत असल्यानं समाजात चीड निर्माण झाली असून गैरसमजामुळे आपापसात तेढ निर्माण होऊन समाजातील वातावरण बिघडू नये म्हणून शिवसेना नेते आणि वारकरी संप्रदाय, बजरंग दल, व्यापारी संघटना, ज्वेलर असोसिएशन आणि रिक्षा संघटनांनी निषेध व्यक्त करण्यासाठी डोंबिवली बंद जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेला डोंबिवलीतील भागवताचार्य महंत बाळकृष्ण महाराज पाटील, वारकरी आनंदभूषण गुरुवर्य, हरिभक्त पारायण प्रकाश महाराज म्हात्रे, समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण तुकाराम महाराज पाटील, वारकरी संप्रदाय ठाणे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण चेतन महाराज म्हात्रे, बाळासाहेबांची शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, राजेश कदम, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, महेश पाटील आदी उपस्थित होते. पण उद्या डोंबिवली बंद राहणार, उद्या शहरामध्ये कडकडीत बंद पाळला जाईल. डोंबिवली हे शहर हिंदुत्वाचा जागर करणारं शहर आहे. या शहरामध्ये नेहमीच हिंदुत्वाला पाठबळ दिलेलं शहर आहे. हे सर्व लोक या उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील. व्यापारी संघटना असतील, वारकरी संप्रदाय असेल, आपण बघितलं तर अनेक संघटना, बजरंग दलसारख्या संघटना देखील आमच्या उद्याच्या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. मी त्यांचा स्वागतच करतो आणि उद्याच्या बंदमध्ये आपण पत्रकारांनी देखील सहभागी व्हावा अशी आपल्याला विनंती करतो. सर्वांनी सुषमा अंधारे यांचा निषेध व्यक्त करून डोंबिवली बंदची हाक दिली आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.